जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तलाठी भरती 19 जुलै, 20 जुलै, 21 जुलै, 22 जुलै व 23 जुलै या दरम्यान झालेल्या सर्वच प्रश्नपत्रिका फक्त एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी। मी आतापर्यंत 2 जुलै ते 23 जुलै दरम्यान टोटल 31 व्हिडिओ बनवले आहेत। किती? 31 व्हिडिओ। पण या सर्वच व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे। आता ही एक व्हिडिओ आहे, बरोबर? म्हणजे तुमचा पार्ट 19 ते 23 पर्यंत कव्हर झाला, राईट? आता उरलेत 2 जुलै ते 17 जुलैचे पेपर्स। तर 2 जुलै ते 17 जुलै दरम्यानच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या आतापर्यंत मी 3 बनवल्या आहेत, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3, आणि ही व्हिडिओ पकडून पार्ट 4। म्हणजे तुम्हाला फक्त 4च व्हिडिओ पाहायची गरज आहे, मी आतापर्यंत बनवलेल्या 31 व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे। आणि उरलेल्या ज्या काही 3 व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनमधून काही इमेज येतात बघा, काही व्हिडिओ दिसतात, तर त्या व्हिडिओ मी अपडेट करून देईल व्हिडिओच्या शेवटी। म्हणजे तुम्हाला फक्त ह्याच व्हिडिओला पाहायची गरज आहे। या व्हिडिओ थ्रू तुम्ही पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 बघू शकता। म्हणजे तुमचा जवळपास 2 जुलै ते 23 जुलै दरम्यान सर्व व्हिडिओ बघितल्या जातील। तलाठी भरती प्रश्नपत्रिका 19 जुलै 2019। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? 36। प्रश्न क्रमांक 2, अपोलो टायर्सचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? सचिन तेंडुलकर। क्वेश्चन नंबर 3, कान्हा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे लोकप्रिय डान्स प्रकार कोणता? तर लावणी। प्रश्न क्रमांक 5, चहाचे मळे सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात आढळतात? तर आसाम। आसाम की चाय। प्रश्न क्रमांक 6, भारतात कॉफीचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात घेतले जाते? कर्नाटक। उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, कावेरी नदीचा उगम कोठे झाला? तर ब्रह्मगिरी येथून। प्रश्न क्रमांक 8, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड फॉर स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2019 कोणाला मिळाला? तर उत्तर आहे नोवाक जोकोविच। प्रश्न क्रमांक 9, सुंदर कडी असलेला ग्रह कोणता? शनि। प्रश्न क्रमांक 10, चक्रीवादळबद्दल प्रश्न होता। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील गोड पदार्थ कोणता? प्रश्न क्रमांक 12, बीबीका मकबरा कुठे आहे? औरंगाबाद येथे। प्रश्न क्रमांक 13, हमसफर एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान यांनी केले, ती ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते? तर नागपूर ते पुणे दरम्यान धावते। प्रश्न क्रमांक 14, जळगाव व डॅश डॅश दरम्यान तिसरा मार्ग होणार याची घोषणा झाली, तो तिसरा मार्ग म्हणजे तो रूट कोणता? जळगाव व मनमाड, मनमाड। प्रश्न क्रमांक 15 होता RTI ऍक्ट 2005 बद्दल। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा हक्क वगळण्यात आला? तर ती घटना दुरुस्ती आहे 44 नंबरची। प्रश्न क्रमांक 17, राज्यघटनेचा भाग 1 कशाशी संबंधित आहे? संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र। प्रश्न क्रमांक 18, द फेट ऑफ बटरफ्लाईज या पुस्तकाचे लेखक कोण? या पुस्तकाचे लेखक आहेत नयनतारा सहगल। प्रश्न क्रमांक 19 होता, आज शनिवार आहे तर 1250 दिवसानंतरचा वार काढा, तर बुधवार उत्तर आहे या प्रश्नाचं। प्रश्न क्रमांक 21, कॉर्पोरेशन ऍक्ट 1899 कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात रद्द करण्यात आला? तर उत्तर आहे लॉर्ड कर्झन। प्रश्न क्रमांक 22, इंग्लिश ग्रामरवर विचारण्यात आलेले प्रश्न, आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजंक्शन, पंक्चुएशन, स्पेलिंग एरर, वर्ब, ऍडवर्ब, प्रेफिक्स, सफिक्स अँड नाउन, मराठी व्याकरणावर काय विचारलं गेलं? तर बघा, विभक्ती, उद्देश ओळखा, लिंग ओळखा, म्हणी विरुद्धार्थी शब्द इत्यादी। मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगवर कॅलेंडर, रेल्वे, सरासरी, अक्षरमाला, काडकाम, वेळ, माणसे, दिवस, वयवारी इत्यादी। तलाठीवरती प्रश्नपत्रिका 19 जुलै 2019, शिफ्ट आहे 2। प्रश्न क्रमांक 1, टेस्ट क्रिकेटमध्ये प्रथम 10,000 धावा काढणारा महाराष्ट्रातील खेळाडू कोण? तर उत्तर आहे सुनील गावस्कर। प्रश्न क्रमांक 2, अटल आहार योजना कोणासाठी आहे? तर कामगार वर्गासाठी। प्रश्न क्रमांक 3, मुंबईनंतर
महाराष्ट्रात मेट्रो ट्रेन सुरू करणारे महाराष्ट्रातील दुसरे शहर नागपूर. प्रश्न क्रमांक 4. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 18-19 कोणी जिंकली? 2018-19 कर्नाटकने जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे उदय विश्वनाथ देशपांडे मल्लखांब या खेळासाठी. प्रश्न क्रमांक 6. भारत आणि ओमान यांच्यात कोणता लष्करी सराव झाला? उत्तर आहे अल नागाह. प्रश्न क्रमांक 7. रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी कोणती? प्रश्न क्रमांक 8. मोहेंजोदाडो बद्दल एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 12. सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातील आहे? उत्तर आहे सातारा. तलाठीभरती प्रश्नपत्रिका 20 जुलै 2019. प्रश्न क्रमांक 1. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतके कोणी केली? उत्तर आहे सचिन तेंडुलकर यांनी. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 3. जम्मू आणि काश्मीर साठी कोणता कलम आहे? उत्तर आहे कलम 370. प्रश्न क्रमांक 4. कलम 343(1) कशा संदर्भात आहे? उत्तर आहे हिंदी राजभाषा. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र ओपन 2019 कोणी जिंकली? उत्तर आहे केविन अँडरसन सिंगल्समध्ये, त्यानंतर रोहन बोपन्ना आणि दिविज शरण डबल्समध्ये. प्रश्न क्रमांक 6. ध्यानचंद पुरस्कार 2018 कोणाला मिळाला? उत्तर आहे भूपेंद्र सिंग, सय्यद शहीद हकीम, त्यानंतर सुमराई तेते. प्रश्न क्रमांक 7. पद्मश्री पुरस्कार 2019 कोणत्या अभिनेत्याला मिळाला? उत्तर आहे मनोज वाजपेयी. प्रश्न क्रमांक 8. रामसळ पांथळ जागा कुठे आहे? प्रश्न क्रमांक 8. गोल घुमट विषयी एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 10. शिवछत्रपती पुरस्कार 2019 बद्दल, त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 होता. 1881 फॅक्टरी ॲक्ट कोणी पहिल्यांदा पारित केला? उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 12. युनेक्स बॅडमिंटन स्पर्धा 2019 कोठे भरली? उत्तर आहे भारत दिल्ली. प्रश्न क्रमांक 13. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमती ते डॅश डॅश या ठिकाणी 504 किलोमीटर रोडचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा. प्रश्न क्रमांक 14. मोदी यांनी युवकांना कोठे संबोधित केले? प्रश्न क्रमांक 15 होता. जोरात पाऊस पडला उद्देश ओळखा, जोरात पडणारा काय आहे? पाऊस उत्तर. त्यानंतर इंग्लिश ग्रामरवर काय विचारलं? आर्टिकल, पंक्चुएशन, कंपाऊंड, करेक्ट वर्ड, सफिक्स आणि प्रेफिक्स इत्यादी विचारण्यात आलं. तलाठी भरती प्रश्नपत्रिका 20 जुलै 2019 शिफ्ट आहे दुसरी. प्रश्न क्रमांक 1. राजमाता अहिल्याबाई कोणत्या घराण्याच्या होत्या? उत्तर आहे होळकर घराणे. प्रश्न क्रमांक 2. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 3. कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार 2019 कशाबद्दल देण्यात आला? उत्तर आहे आदिवासींसाठी मदत कार्य. प्रश्न क्रमांक 4. भूकंप होत असल्यास बचावासाठी सुरक्षित जागा कोणती? मोकळे मैदान. प्रश्न क्रमांक 5. भूकंप होऊन गेल्यास त्याची हानी तीव्रता आढावा, या सर्वच गोष्टींचा आढावा कोणता आयोग घेतो? प्रश्न क्रमांक 6. नुकतेच मुंबईमध्ये कोणत्या साहित्यिकांचं निधन झालं? या प्रश्नाचं सुद्धा उत्तर द्या. कमेंटमध्ये कशा प्रकारे टाईप कराल तर बघा, नुकतेच मुंबईमध्ये साहित्यिकांचं नाव टाईप करायचं, बस संपला विषय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय RSS चे मुख्यालय नागपूर येथे आहे. क्वेश्चन नंबर 8. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? 18. प्रश्न क्रमांक 6. मिताली राज यांच्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. मिताली राज या 6000 धावा पूर्ण करणाऱ्या वन डे क्रिकेटमधील पहिल्या महिला आहेत.
प्रश्न क्रमांक 10, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? वि स खांडेकर यांना. प्रश्न क्रमांक 11, खेलो इंडिया 2019 चे आयोजन कुठे झाले? महाराष्ट्रामध्ये, पुण्यात. प्रश्न क्रमांक 12, विजडमद्वारे अग्रणी महिला क्रिकेटर कोण? अशा प्रकारचा एक प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 13, इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन 2019 बद्दल म्हणजे कोणी जिंकलं? क्वेश्चन नंबर 14, नागपूर मेट्रोचे उद्घाटन कधी झाले? उत्तर आहे 8 मार्च 2019 रोजी. क्वेश्चन नंबर 15, भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 11वी कॉन्फरन्स ऑन अँटी टेररिस्ट अटॅक कुठे झाली? कॅनबेरा, 2 मे 2019 रोजी. क्वेश्चन नंबर 16, आर्टिकल 213 नुसार अध्यादेश कोण काढतो? तर अध्यादेश काढतो राज्यपाल. प्रश्न क्रमांक 17, सध्या अस्तित्वात असलेली विधानसभा केव्हाची? उत्तर आहे 2014 सालची. क्वेश्चन नंबर 18, सर्वात लहान ग्रह कोणता? बुध ग्रह. प्रश्न क्रमांक 18, 1887 कायदा कोणाच्या काळात पास झाला? उत्तर आहे हेनरी एल डॉज. क्वेश्चन नंबर 20 आहे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग संबंधी. मित्रांनो, तर मुद्दा काय आहे तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पॅटर्न कशा प्रकारचा आहे एक्झामचा, म्हणजे नेमकं काय, तर 1887 कायदा विचारला म्हणजे कायदे विचारताय, राईट? तर खेलो इंडियाचं विचारताय, या टाईपचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. तलाठी भरती प्रश्नपत्रिका 21 जुलै 2019. प्रश्न क्रमांक 1, सॅनिटरी पॅड संबंधित योजना कोणती? अस्मिता प्लस योजना. प्रश्न क्रमांक 2, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत? उत्तर आहे 11. प्रश्न क्रमांक 3, इटिंग वॅप्स हे पुस्तक कोणी लिहिले? या पुस्तकाचे लेखक कोण? अनिता नायर. प्रश्न क्रमांक 4 विचारण्यात आला होता, राज्यपाल यांच्या शपथ संबंधित कलम कोणता? प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 6, पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील आहे? उत्तर आहे वृत्तपत्र व इतर तत्सम. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रपतींबद्दल कलम कोणता? याबद्दल देखील एक प्रश्न होता. या सर्वच प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे तुम्हाला पाहायची असतील तर त्या पर्टिक्युलर डेच्या क्वेश्चन पेपर तुम्ही व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, फक्त त्या लिंकवर क्लिक करायचं. सविस्तरपणे माहिती एंडिंगला व्हिडिओच्या शेवटी दिलेली असते. प्रश्न क्रमांक 9, बॅरन बेट कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे अंदमान व निकोबार. प्रश्न क्रमांक 10, दाढी करताना जो आरसा असतो तो कोणत्या प्रकारचा असतो? अंतर्वक्र आरसा असतो. त्यानंतर मराठी व्याकरणावर विचारण्यात आलेले प्रश्न होते, म्हणी, विरुद्धार्थी शब्द, सिद्ध साधित, नकारार्थी, होकारार्थी, वेगळा घटक ओळखणे इत्यादी. इंग्लिश ग्रामरवर होतं, पंक्चुएशन, आर्टिकल, प्रिपोजिशन, पंक्चुएशन, एक्सेट्रा. त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगवर होतं, गुणोत्तर, सरासरी, संभाव्यता, आकृती इत्यादी. तलाटीवरती प्रश्नपत्रिका 21 जुलै 2019, शिफ्ट आहे 2. प्रश्न क्रमांक 1, स्वतंत्र भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते मंत्री होते? उत्तर आहे कायदा व न्यायमंत्री. प्रश्न क्रमांक 2, संसद कोणाची बनून मिळालेली संसद कोणाची मिळून बनलेली असते? तर राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. क्वेश्चन नंबर 3, बाल शौर्य पुरस्कार 2019 कोणाला मिळाला? उत्तर आहे इरफान रमजान शेख. प्रश्न क्रमांक 4, औरंगाबाद शहराचे नाव कोणाच्या नावावरून पडले? उत्तर आहे औरंगजेब बादशाह. प्रश्न क्रमांक 5, घोडाझरी अभयारण्य कुठे आहे? उत्तर आहे चंद्रपूर येथे. क्वेश्चन नंबर 6, वरुण युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत झाला? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 7, मुंबईमधील राष्ट्रीय उद्यान कोणते? संजय गांधी. प्रश्न क्रमांक 8, स्वच्छ राज्य 2019 कोणता आहे? उत्तर आहे छत्तीसगड. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं विचारलं तर झारखंड, तिसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9, कलम 25 कशा संदर्भात आहे? तर उत्तर आहे इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे आचरण, पालन आणि प्रचार करण्याचा स्वतंत्र हक्क या संदर्भात आहे. प्रश्न क्रमांक 10, धर्मशास्त्राचा इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर पांडुरंग वामन काने. प्रश्न क्रमांक 11,
2019 स्वच्छ सर्वेक्षणनुसार कोणत्या राज्याला पुरस्कार मिळाला? आत्ताच बघितलं. क्वेश्चन नंबर 12, महाराष्ट्रात 2018 साली मंजुरी दिलेले नवीन अभयारण्य याबद्दल एक प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 13, NGT ISO प्राप्त हरित रेल्वे स्टेशन गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 18, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 211 या नॅशनल हायवेचे उद्घाटन केले, तो मार्ग कोणता? सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 19, थय्यूम हा डान्स प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर केरळ. क्वेश्चन नंबर 20, महाराष्ट्रातील डान्स प्रकार कोणता? तर लावणी. प्रश्न क्रमांक 21, गुरु गोविंद सिंग यांच्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. क्वेश्चन नंबर 22, 2018 साली महिलांसाठी कोणते ब्रीद वाक्य बोलले गेले याबद्दल एक होता. क्वेश्चन नंबर 23, नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक कोणते? एक्झाम वॉरियर्स. तलाठीवरती प्रश्नपत्रिका 22 जुलै 2019. प्रश्न क्रमांक 1, हीट वेव वर्कशॉप सेंटर महाराष्ट्रात नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 2, संयुक्त अरब अमिरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला पुरस्कार कोणता? तर उत्तर आहे सर्वोच्च नागरिक सन्मान. प्रश्न क्रमांक 3, कनेक्टिंग पीपल हे ब्रीद वाक्य कोणत्या कंपनीचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नोकिया कंपनी. प्रश्न क्रमांक 4, प्रो कबड्डी लीग चेन्नईमधील विजेता संघ 2018 बेंगलोर बुल्स. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680. प्रश्न क्रमांक 6, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर अजित कुमार. प्रश्न क्रमांक 7, सूर्याचा जवळचा तारा प्रॉक्झिमा. प्रश्न क्रमांक 8, स्वच्छ सर्वेक्षणनुसार तिसरा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे धार्मिक डान्स प्रकार कोणता? तर आहे दिंडी. प्रश्न क्रमांक 15, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक 2019 कोठून लढवली? अमेठी. प्रश्न क्रमांक 16, शाहरुख खान यांना लंडन युनिव्हर्सिटीने कोणती पदवी दिली? डॉक्टरेट. तलाठीवरती प्रश्नपत्रिका 22 जुलै 2019 शिफ्ट आहे दुसरी. प्रश्न क्रमांक 1, महात्मा गांधी राजकीय गुरु कोण आहेत? उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 2, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग. प्रश्न क्रमांक 3, पॉकेट कॉप प्रोजेक्ट कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4, PDFचे विस्तारित रूप पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. प्रश्न क्रमांक 5, खान्देश एक्सप्रेसचा ट्रॅक कुठून कुठपर्यंत आहे? मुंबई ते भुसावळ. प्रश्न क्रमांक 6, 1 एप्रिल 2019 कोणता उपग्रह सोडला? उत्तर आहे MESAT. प्रश्न क्रमांक 7, 2018-19 DD महिला किसान पुरस्कार कोणाला मिळाला? स्वाती शिंगोडे यांना. प्रश्न क्रमांक 8, सलमान शेख आणि मोहम्मद नूर सिद्दकी UPSC टॉपर 2018 ते प्रॉपर कोणत्या ठिकाणचे आहेत? उत्तर आहे फुलंब्री औरंगाबाद जिल्हा. प्रश्न क्रमांक 9, बचेंद्री पाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? माउंटेड क्लाइम्बिंग. प्रश्न क्रमांक 10, ऑलिम्पिक पदकावर किती चिन्हांचे वलय असते? 5 चिन्हांचे. प्रश्न क्रमांक 11, भूकंप होण्यासाठी पृथ्वीचा कोणता स्तर कारणीभूत असतो? भूकवच. प्रश्न क्रमांक 13, खेलो इंडियामध्ये महाराष्ट्रातील 21 वर्षाखालील कोणत्या महिलेने सुवर्ण पदक जिंकले? साक्षी शितोळे. प्रश्न क्रमांक 14, 2019 स्वच्छ सर्वेक्षण यादीमध्ये उत्तम कामगिरी करणारे दुसरे राज्य झारखंड. प्रश्न क्रमांक 16, मूलभूत हक्क -35 पर्यंत आहेत तर 12 ते 35 पर्यंत आहेत? प्रश्न क्रमांक 17 उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. केरळ पूर व्यवस्थापनासाठी कोणाची न्यायमित्र म्हणून निवड करण्यात आली? प्रश्न क्रमांक 19, जम्मू आणि काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील निवडणुकीत दिव्यांगांना व वृद्धांना सहाय्य करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन आहे? सवलत ॲप्लिकेशन. प्रश्न क्रमांक 20, बाळाची वाढ कुठे होते? तर गर्भाशयात. प्रश्न क्रमांक 21, पृथ्वीच्या थरापैकी सर्वात जास्त जाडीचा थर कोणता? बाह्यस्तर. प्रश्न क्रमांक 22,
डॅश डॅश उस्मानाबाद तुळजापूर नवीन रेल्वे लाईन आहे, तर सोलापूर 211 राईट, सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर ही नवीन रेल्वेची लाईन आहे. क्वेश्चन नंबर 23, स्वस्थ भारत इम्युन्स इंडिया ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? करीना कपूर. प्रश्न क्रमांक 25. 24, 25 मीटर रायफल शूटिंग विनर कोण आहेत? नेहा शितोडे. क्वेश्चन नंबर 25, कोणत्या जिल्ह्याचा चादर व शालीला GI टॅग ग्राफिकल टॅग मिळाला? तर सोलापुरी चादर सोलापूरला. क्वेश्चन नंबर 26, महाराष्ट्राचे धार्मिक डान्स प्रकार कोणता? तर दिंडी. क्वेश्चन नंबर 27 आहे, मराठी व्याकरणावर बघू शकता आपण. क्वेश्चन नंबर 29, कोची शहराला पाणी पुरवणारी नदी पेरियार. त्यानंतर मॅथमॅटिक्सवर प्रश्न होते कॉमन टाईपचे. क्वेश्चन नंबर 33, उन्नत भारत 2.0 कोणत्या मंत्रालयाकडून राबवले जाते? HRD मंत्रालयाकडून. क्वेश्चन नंबर 34, व्यास सन्मान पुरस्कार 2019 कोणाला मिळाला? लीलाधर जागुड्डी. तलाटीवरती प्रश्नपत्रिका 23 जुलै 2019 प्रश्न क्रमांक 1, कुसुम योजनेचा फुलफॉर्म काय आहे? किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान. क्वेश्चन नंबर 2, देशातील सती प्रथा व बालविवाह याचा विरोध करणारे कोण आहेत? तर राजा राममोहन रॉय. क्वेश्चन नंबर 3, दक्षिण आशिया हे हिपेटायटिस रोगाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर अमिताभ बच्चन. प्रश्न क्रमांक 4, बीबी का मकबरा कुठे आहे? औरंगाबाद. क्वेश्चन नंबर 5, बँक ऑफ बडोदामध्ये कोणत्या दोन बँकांचे विलिनीकरण झाले? देना आणि विजया बँक. क्वेश्चन नंबर 6, तापमान मोजण्याचे एकक अंश सेल्सियस. क्वेश्चन नंबर 7, 0 माइलस्टोन कुठे आहे? नागपूर येथे. प्रश्न क्रमांक 8, कलम 12-35 कशा संबंधी आहे? मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 14, स्वच्छ सर्वेक्षणनुसार कोणत्या राज्याला पहिला पुरस्कार मिळाला? उत्तर आहे छत्तीसगड राज्याला पहिला, झारखंड राज्याला दुसरा, महाराष्ट्र राज्याला तिसरा पुरस्कार मिळाला. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील महिला सहाय्यक बचत संबंधित योजना कोणती? तर उत्तर आहे हिरकणी महाराष्ट्राची. प्रश्न क्रमांक 16, भारताच्या पत्रकारांचे दबावाखाली मीडिया यादीमधील क्रमांक कितवा? तर 140 क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 18, हिरकणी महाराष्ट्राची योजना कशाशी संबंधित आहे? तर हेल्प ग्रुप आहे, बचत गट आहे एक प्रकारचा, महिलांना उद्योजकतेकडे नेण्यासाठी, त्यांना रोजगार प्राप्त होण्यासाठी. क्वेश्चन नंबर 20, अजिंठा लेणी कुठे आहे? तर औरंगाबाद येथे. त्यानंतर खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत अंडर 17 वयोगटातील कोणत्या मुलीला रजत पदक मिळाले? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. तलाठी भरती प्रश्नपत्रिका 23 जुलै 2019 शिफ्ट आहे दुसरी. प्रश्न क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण? उत्तर आहे समर्थ रामदास स्वामीजी. क्वेश्चन नंबर 2, राष्ट्रीय महामार्ग 85 ट्रॅक कुठून कुठपर्यंत आहे? उत्तर आहे केरळ ते तामिळनाडू. सोप्या भाषेत सांगायचं झालं मेन पॉईंटवर तर इटलिंग्स कोची ते काय तोंडी पॉईंट. प्रश्न क्रमांक 3, बिहार राज्याचा स्थापना दिवस 22 मार्च. क्वेश्चन नंबर 4, प्रकल्प 15B नुसार भारतीय नौदलात सामील झालेली युद्धनौका INS इम्फाळ. क्वेश्चन नंबर 5, तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारी पहिली महिला कोण? उत्तर आहे PV सिंधू. प्रश्न क्रमांक 6, कलम 17 संदर्भात आहे, कशा संदर्भात आहे? तर उत्तर आहे अस्पृश्यता संबंधी. क्वेश्चन नंबर 7, लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना. प्रश्न क्रमांक 8, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. त्यानंतर सांगली सातारा आणि कोल्हापूर येथे ते आढळतं. क्वेश्चन नंबर 9, श्रेयस योजना कशा संदर्भात आहे? तर श्रेयस योजना आहे उच्च शिक्षण युवा प्रशिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजक क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. प्रश्न क्रमांक 10, खेलो इंडिया गेम्स 2019 महाराष्ट्राने किती पदक जिंकले? तर टोटल 228 पदक जिंकले, त्यात गोल्ड मिळाले 85, सिल्वर मिळाले 62, ब्रॉन्ज मिळाले 81. प्रश्न क्रमांक 12, 2019 स्वच्छ सर्वेक्षण यादीमध्ये स्वच्छ राजधानी कोणती? उत्तर आहे भोपाळ.